काळी रवडत येथील शॉक लागून मृत्यू झाल्याच्या घटनेचा तपास इतर पोलीस स्टेशनला देण्यात यावा. निर्दोष व्यक्तीवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे, अन्यथा जेलपूर्व आंदोलन करू, असा इशारा बिरसे ब्रिगेडने सहायक जिल्हा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. आरोपीला मदत करणाऱ्या पोलिसाचं करायचं का? वितरण कंपनी काळी दौलत येथे कंत्राटी पद्धतीने आउटसोर्सिंग या पदावर ड्युटीवर असताना विठ्ठल सीताराम आढळ यांचा शॉक लागून 16 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. त्यामध्ये दोषी ऑपरेटर राहुल राऊत व कनिष्ठ अभियंता निलेश काकडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. आरोपींच्या अटकेसाठी व मृतकाच्या कुटुंबियांना नोकरी द्या व तत्काळ आर्थिक मदत मिळवून द्या. पुसद ग्रामीणचे ठाणेदार राठोड आरोपी निलेश काकडे यांची बाजू घेत असल्याने तपास इतर पोलीस स्टेशनकडे देण्याची मागणी घेऊन 17 नोव्हेंबर रोजी बिर्ला ब्रिगेडच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे आंदोलन छेडण्यात आले होते. त्याची दखल घेऊन महावितरणच्या वतीने 4 लाखाच्या मृतकाच्या कुटुंबाला धनादेश देण्यात आला व मृतकाच्या पत्नीस पेन्शन लागू करण्याबाबतची मागणी मान्य करण्यात आली व आरोपी निलेश काकडे यास अटक करण्यात आली होती. सदर घटनेनंतर आरोपी निलेश काकडे याने 26 नोव्हेंबर रोजी पुसद ग्रामीण पोलिसांच्या संगनमताने काळी दौलत येथील निर्दोष व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्यासोबत शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्यास, अधिकाऱ्यांना मारहाण झाल्यास ताबडतोब पोलिसांकडे तक्रार देणे गरजेचे होते, परंतु तशी कोणतीही घटना झाली नसताना निर्दोष व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल करून शॉक लागून मृत्यू झालेल्या घटनेतील मृतकाचे नातेवाईक व त्यांना सहकार्य करणाऱ्यावर दबाव टाकण्यासाठी सदरचा गुन्हा दाखल केला आहे, तो खोटा गुन्हा खारिज करून न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन बिर्ला ब्रिगेड व काळी येथील नागरिकांच्या वतीने आज देण्यात आले. वीकेबी न्यूजसाठी पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गनीची रिपोर्ट.